दोन मद्यधुंद तरुणींनी चक्क पिंपरी चिंचवड पोलीस स्थानकात गोंधळ घालत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार काल मध्यरात्री 1 सुमारास घडलाय. पोलीस स्थानकात गोंधळ घातल्याप्रकरणी दोन तरुणींसह तरुणाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील वाहलेकरवाडी आहेर गार्डन येथील रस्त्यावर दुचाकीवर थांबलेल्या तिघांना गस्त घालत असलेल्या चिंचवड पोलिसांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघेजण खाली पडले. यावेळी पोलिसांना तरुणींनी शिवीगाळ केली. त्यांना पोलिसांनी चिंचवड पोलीस स्थानकात आणले असता त्या दोघींचं वर्तन अधिकच धक्कादायक होतं. दोन्ही तरुणी नृत्य कलाकार असल्याचं सांगण्यात येत आहे. स्मिता बाविस्कर, प्रिया पाटील, आकाश कोरे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुण आणि तरुणींचं नाव आहे. दारूच्या नशेत तुम्ही कोण विचारणार आहे, का विचारणार, आम्ही दारू पिणारच, अशा प्रकारची उद्धट उत्तरे त्यांनी पोलिसांना दिली आहेत. तिथपर्यंत नेलं मला, कशाला तुमच्या पैशाने दारू प्या आणि पिणारच सर आम्ही. तुमच्या पैशाने दारू प्या पण रस्त्यात थांबू नका. आणि रात्रीच्या दारू बोलती इथं काम चालले तर आमची तुमची तंतनतंत नाही बसले घ्यायचं. तुझे संस्कार मुलांवर नीट बोलायचं, कळलं? नीट बोलायचं, नीट बोलायचं. माझी मुलगी काय करशील तू, काय करशील? तरुण आणि तरुणी पोलिसांशी अरेरावी करत होते. हा सर्व गैरप्रकार पोलिसांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलाय. या प्रकरणी तिघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वस्तू अशी आहे की चिंचवड पोलिसांच्या हद्दी आमचा स्टाफ रात्री पेट्रोलिंग करत असताना वाल्लेकरवाडी नजीक रस्त्यावरती दोन मुली आणखी एक मुलगा असं ॲक्सेस मोपेडेजवर मध्येच उभे करून थांबलेले असताना त्यांना ज्यावेळेला पोलीस स्टाफने विचारणा केली त्यावेळेला ते त्यांच्याशी अयोग्य भाषेत, आर्वाच्य भाषेत, आणखी त्यांच्यावर त्या अंगावर धावून जायला लागले. यामुळे नायट्राऊंड अधिकारी तिथे बोलवण्यात आला. नायट्राऊंड लेडी ऑफिसरनी त्यांना परत विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा ॲटिट्यूड काही चेंज झाला नाही, त्यांचा आविर्भाव तोच राहिला. आणखीन त्यांना नाव पत्ता वगैरे विचारतात ते काही सांगत नव्हते, म्हणून त्यांना पोलिसांना गाडीतून आणण्यात आलं. योग्य लेडी ऑफिसर, लेडी स्टाफ वगैरे सोबत असल्याकारणाने त्यांना पोलिसांना घेऊन येणं अगदी सोयीचं झालं. पोलिसांना आल्यानंतरसुद्धा त्यांना त्यांचा जो आविर्भाव होता तोच राहिला. त्यांनी परत आणखीन पोलिसांना अर्वाच्य भाषेत भाषा वापरली, तर परत आणि अंगावर जाऊ लागले. या सगळ्या बाबीमुळं पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण झाला, सरकारी कामात. आणि सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याकारणाने त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून भारतीय दंडविधानप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करत आहोत. याचबरोबर संबंधित जे दोन मुली आणखीन मुलगा होता त्यांनी मद्यपान केलेलं आढळून आल्यामुळं त्यांना शासकीय रुग्णालयातून चेक करून घेण्यात आलेलं आहे. आणि तीसुद्धा त्या संदर्भातसुद्धा ॲडिशनल ज्यादा कलमं लावण्यात आल्या आहेत, लावण्यात येणार आहेत.